कार्तिक, दार उघड नाही तर परिणाम चांगले नाही होणार. कार्तिक उघड दार. इंद्रा ऐक ना, मला नाही वाटत कार्तिक दार उघडेल. आपण सरांकडे जाऊया ना. अरे वना, सरांना जर कळलं असेल ना की कार्तिक तुझा भाऊ आहे, सरांचा गैरसमज होईल रे. आणि त्यांना वाटेल या सगळ्या लग्नामागे तू आहेस आणि आता तूच पळ काढतोयस. सरांना गैरसमज झाला तर हो दे असं तू. सरांची समजूत मी नंतर काढेल. आता सगळ्यात महत्वाचं आहे कार्तिकला सरांसमोर नेऊन उभं करणं. कार्तिक, कार्तिक दरवाजा उघड. कार्तिक दार उघड. अरे पळतोयस काय? मी कुठेही येणार नाहीये दादा. कार्तिक, मी तुला घेतल्याशिवाय जाणार नाहीये. दरवाजा उघड. इंद्रा यार, ह्याला सोड. आधी आपण तिकडे जाऊन बघूया काय गोंधळ झालाय तो. आणि हा काय रे, हा पळून कुठे जाणार आहे? लग्न करून बसलाय. सोड याला, चल लवकर. मी त्याला कसं सोडू शकतो? अरे तुला कल्पना नाहीये ह्या कार्तिकने काय करून ठेवलंय. आता या कार्तिकने काय केलंय? सत्तू, सानिका प्रेग्नंट आहे. काय? हे कधी झालं? दादा मी खरं सांगतोय रे, माझ्यावरती विश्वास ठेव, असं काहीच झालं नाही आमच्यात. कार्तिक दरवाजा उघड. दादा तू माझ्यावरती विश्वास ठेव ना. अरे आमच्यात काहीच झालं नाही तर ती प्रेग्नंट कशी होईल? तू लग्नात बघितलं होतंस ना तिने कसा पुढाकार घेतला होता. अरे मी तुला खरंच सांगतोय रे, असं काही नाही झालं आमच्यात. कार्तिक आधी दार उघड मग माझ्याशी बोल. नाही दादा, दादा मला भीती वाटते. अरे मी तुला खरंच सांगतोय ना, आमच्यात काहीच नाही झालंय असं. दादा ऐक, दादा ऐक, दादा मी एवढा विश्वास ठेवला तू तुम्हाला आज हे पळ दिलंस. अरे कार्तिक, बिझनेस मध्ये तू इतक्या चुका केल्यास काय माफ केलं मी तुला. कार्तिक आज सुधारशील, उद्या सुधारशील, आता सिरियस होशील असा विचार करून तुला मी कायम माफ केलं. तुम्हाला हा दिवस दाखवला. अरे देशपांडे सरांना मी चेहरा कसा दाखव आता? दादा, दादा माझ्यावरती विश्वास ठेव दादा. अरे मी तुझी शपथ घेतो, आईची शपथ घेतो. अरे ती सानिका खोटं बोलते रे, असं काहीच नाहीये दादा. दादा तेव्हा माझंही घर दीपिकाच्या पावलांनी उजळून जाऊ देत आणि फक्त दीपिकाच माझ्या घरात चूल म्हणून येऊ देत. मी ओळखच नाही करून दिली माझी. मी जयश्री साळगावकर. मी माझ्या मुलासाठी तुमच्या मुलीचा हात मागायला आले. सासूबाई, सासूबाई एक मिनिट, कोण आहेस तू? सासूबाई म्हणजे कार्तिकची. अरे वा, तुमचा मुलगा आमच्या मुलीला पळवून नेतो, तिच्याशी लग्न करतो आणि तुम्ही सारवासारव करून तुमच्या सुनेला इथून न्यायला येता. अरे वा, काय कुटुंब आहे. वा, एक मिनिट, काय काय म्हणताय तुम्ही? कुणाचं लग्न? आणि तू मला सासूबाई का म्हणते? मला खरंच काही कळत नाहीये, काय चाललंय हे? कळत नाहीये? तुम्ही कार्तिकच्याच आई आहात ना? हो. मग कळत काय नाहीये? काय नाटक काय करताय? आज कशी वाटत नाही हो तुम्हाला? एक मिनिट ताई,
तुम्ही प्लीज तोंड सांभाळून बोला. हे असलं सगळं ऐकून घ्यायला नाही आले मी इथे. हो मग कशासाठी आलात? आपल्या मुलाच्या पापांवर पांघरूण घालण्यासाठी आलात? एक 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 मिनिट. हे बघा ताई, मला असं वाटतं की तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. तुम्ही माझ्या मुलाला नावं ठेवताय, त्यांनी तुमच्या मुलीला पळवून नेलं असं म्हणताय. पुरावा काय आहे तुमच्याकडे? अच्छा, पुरावा. बरोबर आहे, पुराव्याशिवाय सत्य सिद्धच होऊ शकत नाही ना. पुरावा हवाय ना तुम्हाला? थांब, पुरावा दाखवते मी. आई, हा फोटो बघा. आता तुम्ही म्हणाल कार्तिक माझा मुलगाच नाहीये, म्हणजे एका मवाल्याच्या आईकडून दुसरी काय अपेक्षा करणार आहे म्हणा. आई, दादा साधी का नाटक करते रे? मी तुला सांगितलं ना, माझ्यावरती विश्वास ठेवू ना तू. चाल तू कार्तिक. अरे तुझा सक्का भाऊ आहे. गप्पास इंद्र, नको मारू त्याला, प्लीज ऐक माझं. तू एक शब्द ऐकायचा नाहीये मला. दादा ऐक ना दादा, अरे माझ्यावरती विश्वास ठेव ना दादा. दादा, अरे दादा, ती सानिका खोट बोलतीये. दादा माझ्यावरती विश्वास. हे बघा, जे काही झालंय त्यात कार्तिक पूर्णपणे दोषी. मी त्याचं काम धरणारच आहे, पण मला तुझ्याकडून एकदा ऐकायचं आहे की काय झालंय नक्की. कार्तिकने जबरदस्ती केली का तुझ्यावर लग्नाची? हा, त्याने काही धमकी दिली का तुला? हे बघ, जे काही आहे ना ते मला नीट सविस्तर सांग. हे बघ, आता जे काही झालंय ना ते आपल्याला बदलता नाही येणार, पण निदान हे नक्की कसं झालं, काय झालंय हे तरी मला कळेल. तुला आणि तुझ्या घरच्यांना मी काही ओळखत नाही. आज पहिल्यांदा मी तुमच्याकडे आले आणि तेही अशा परिस्थितीत, म्हणून सांगते मला कळायलाच हवंय की नक्की काय झालंय. आई सांग काय ते नेमकं काय घडलंय, कसं घडलंय सांग. नाईलाज होता आमचा.
कार्तिक आणि माझ्या प्रेमाला विरोध केलात. कधी विचारलं का आम्हाला आमचं कसं जमलं, आमचं किती प्रेम आहे एक दुसऱ्यांवर, किंवा आम्हाला काय पाहिजे? नाही विचारलं ना. आणि मग आज विचारताय की आमचं लग्न कसं झालं? नाही सांगणार मी तुम्हाला, अजिबात नाही सांगणार. तुम्ही सगळे फक्त इतकंच समजून घ्या की आता माझं लग्न झालंय आणि कार्तिक माझा नवरा आहे, बस. हवं तर विचारा कार्तिकला. विचारा काय विचारा ग? उद्या तू रस्त्यावरच्या कोणालाही नवरा म्हणशील आणि फोटो काढशील आणि तुला वाटतं आम्ही ते लग्न मान्य करू, नाही का? सालू काय झालंय ना, ते बऱ्या बोलाने सगळं सांग, नाही तर मी नाही. बस झालं आता, आता हात वगैरे नाही उगारायचा. माझं लग्न झालंय, आता तुमचा माझ्यावर हक्क उरलेलाच नाहीये. मी सांगते सगळं. ए दीपू, बस हा, आली ना परत वकिली करायला आई बाबांची? का ग तुला सगळीकडे पुढे पुढे करायचं असतं? माझं लग्न झालंय ना, मग माझ्या लग्नाची गोष्ट मीच सांगणार. मुळात आम्ही पळून जाऊन लग्न केलेलंच नाहीये. आमचं लग्न साळगावकरने लावून दिलंय. साळगावकर तुमचा मोठा मुलगा आणि बाबांचा लाडका विद्यार्थी. इंद्रजीत साळगावकर त्यांनीच आमचं लग्न लावून दिलं. थोडक्यात घरातल्या मोठ्यांच्या मर्जीने आणि आशीर्वादाने आमचं लग्न लागलं. काय बोलतेस तू रे? लग्न साळगावकर ना लावलं? हो साळगावकर. हो बाबा हो, तुमचा लाडका आदर्श विद्यार्थी इंद्रजीत साळगावकर. त्यांनी लग्न लावते? नाही नाही, हे शक्यच नाही, होऊच शकत नाही. हे पहा पुरावा, यात जो दिसतोय तो तुमचाच मुलगा आहे ना, इंद्रजीत साळगावकर. पाणी दे दीपू, दीपू पाणी दे. बाबा पास झाली तुमची नाटक. प्रत्येक वेळेला तुम्हाला तुम्हीच स्वतः बरोबर आणि बाकी सगळे चुकीचे आणि वाईट आणि मूर्ख असं का वाटतं हो? यावेळेला ना मला जे हवं होतं ते मी केलं आणि आता ते कोणी बदलू शकत नाही, तुम्ही पण नाही. आणि तुमचा लाडका स्टुडंट, तुमचा आदर्श विद्यार्थी इंद्रजीत साळगावकर त्यानेच आमचं लग्न लावून दिलंय. तो होता तिथे कार्तिकच्या मोठ्या भावाच्या नात्याने त्याने आमचं लग्न लावून दिलंय. आणि तुम्हाला येऊन नाही सांगितलं ना, त्यांनी खोटं बोललं ना तुमच्याशी? काय झालं तुमच्या त्या आदर्शांचं, ज्याच्यावर चालणारा तुमचा हा लाडका विद्यार्थी
खोटं बोलला ना तुमच्याशी, खोटं वागला ना, आता तरी समजलं का तुम्हाला की तुमचे ही तत्व, संस्कार, आदर्श हे सगळं खोटं आहे? बराच वेळ झाला नाही, त्यांचा राडा काही संपतच नाही बाई. उभे राहून राहून मी दमले, आई म्हणजे दुखायला लागले हो. आता जरा इंटरव्हॉल झालेला दिसतोय, मी थोडं बसून घेते, पुढचं सुरू झालं की मला बोलवा बरं का. गप्पाबाज कार्तिक, नको मारू मला दादा, नको मारू. आहो कानविंदी बाई, कहाणीतला नायक आला बरं का. इथे का जमलाय तुम्ही सगळ्या लोकांच्या घरचे राडे बघायला? निघा, सिनेमा संपलाय. हे बरंय, राडा तुम्ही घालायचा आणि बघणाऱ्यांना मात्र बोल लावायचा. लोकांच्या घरच्या गोष्टींची मजा घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या घरच्या अशा अशा गोष्टी आहेत ज्या जर लोकांना कळल्या तर लोक तुमच्या घरचा सिनेमा बघायला येतील. तुमचा मुलगा नयन 20 लाख रुपयांचं लोन आहे ना त्याच्यावर, फरार झाला होता म्हणे. आणि काय हो, अजय नाव ना तुमच्या मुलाचं, अस्मिता नावाच्या मुलीसोबत अफेअर आहे म्हणे त्याचं. चाट कॉर्नरवर काय काय भानगडी करतो हे कळलं तर लाज वाटेल मला सांगताना. चल कार्तिक दादा, ऐक ना दादा, चल काही सांगा ना दादा. दादा तुमचं करायचं काय, ऍक्शन सिनेमा सुरू करू. निघा निघा भीषण, घात केलाय माझा, सगळ्यांनी मिळून घात केलाय, फसवलंय सगळ्यांनी मला. माझ्या विश्वासाला, माझ्या तत्वाला हरताळ फासलाय तुम्ही सगळ्यांनी. बाबा एकदा माझं ऐकून घ्या प्लीज, एकदा माझी